नमस्कार मंडळी, TNMV मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता आपण नुकतंच भरपेट नाश्ता करून विठ्ठल कामांमधून निघालेलो आहोत आणि आता आपण आपला प्रवास मस्त पुढे चालू ठेवणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई गोवा हायवेचा मे अपडेट आणि आजच्या या भागात आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मुंबई गोवा हायवेच्या पहिल्या टप्प्याचे सध्याची रस्त्याची परिस्थिती. इथे आपण सफर करणार आहोत चिंचवणपासून खारपाडा या भागापर्यंत आणि आता आपण जे गाव क्रॉस केलं आहे ते आहे चिंचवण हे गाव. तर चला मंडळी, आजच्या सफरीची सुरुवात करूया. मंडळी, या संपूर्ण भागात आपण बघणार आहोत की चौपदरीकरण हे डांबरी रस्त्याच्या माध्यमातून या भागात झालेलंच होतं आणि आता त्यावर काँक्रीटीकरण हे सँक्शन झालेलं आहे. म्हणून आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत की हे काम कुठपर्यंत सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मुंबई गोवा हायवेच्या पहिल्या टप्प्याची रस्त्याची परिस्थितीही बघायला मिळणार आहे. मंडळी, इथे उजव्या बाजूला आपल्याला जे हॉटेल दिसतंय ते आहे हॉटेल क्षणभर विश्रांती. हे हॉटेल जेवण व नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या या हॉटेलमधल्या काही आठवणी असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. चला तर आता आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया आणि बघूया काय काय बदल झालेत. हे बघा मंडळी, इथून थोडंच पुढे आल्यावर आपण हे बघू शकतोय की इथे साईड रेलिंग्स आणि डिवायडरचं काम आणि त्याचबरोबर चौपदरीकरणाचं काम हे बऱ्याच आधी झालेलं होतं, पण त्यामुळे आपल्याला गाडी चालवताना एकदमच सोपं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मंडळी, आपण कर्नाळा पक्षी अभयारण्यातही दाखल झालेलो आहोत. मंडळी, इथे आपण हे बघितलं असेलच की अभयारण्याच्या बरोबर मधून हा हायवे गेलेला असल्यामुळे इथे NHAI ने बरेच प्रयत्न केलेले दिसत आहेत, जेणेकरून वन्यजीव या भागात येणार नाहीत आणि वन्यजीवांना कमीत कमी त्रास या हायवेमुळे होईल. इथे आपण पूर्ण भागात साऊंड ब्रेकर वॉल लावलेली बघू शकतोय आणि त्याचबरोबर रस्त्याच्या खाली ठिकठिकाणी पॅसेजेस पण तयार केलेले आहेत, जेणेकरून प्राणी इथून तिथे जाऊ शकतील. ह्या अख्खा स्ट्रेच 6 लेनचाही करण्यात आलेला आहे, ज्यामुळे भविष्यातही या भागाला हात लावायची काही गरज नाही. मंडळी, इथून जर का आपण पेण या शहराचं अंतर बघितलं तर ते अंदाजे 21 किलोमीटर एवढं आहे आणि आपण अशीच इच्छा करूया की पूर्ण रस्ता असाच सुंदर असावा. चला तर आपण आपली सफर अशीच पुढे सुरू ठेवूया. आणि त्याचबरोबर आपण हेही बघू शकतोय की वरती इथे माकडांसाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी एक मंकी लॅडर पण बांधण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून फार छान वाटत आहे की आपलं गव्हर्नमेंट हे निसर्गाचा थोडा विचार तर नक्कीच करत आहे. मंडळी, इथे आपण बघू शकतोय की कर्नाळा पक्षी अभयारण्य हे संपलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला 6 पदरी रस्ता ही 4 पदरीचा झालेला आहे, पण हा रस्ता मस्त खड्डेमुक्त असल्यामुळे इथून गाडी चालवताना आपल्याला काहीच त्रास होणार नाहीये. इथे फक्त एकच गोष्ट निदर्शनास आणावीशी वाटते, ती म्हणजे इथे डिवायडरवर झाडं किंवा लेन डिवायडर बोर्ड नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस इथे गाडी चालवणं जरा कठीण होणार आहे. चला तर आपण अशीच आपली सफर पुढे सुरू ठेवूया. मंडळी, इथे उजव्या बाजूला आपण बघू शकताय विसावा अम्युजमेंट पार्क आणि रिसॉर्ट. जर का तुम्ही कर्नाळ्याच्या भागात फिरायला आला असाल तर हे रिसॉर्ट राहण्यासाठी एक अतिशय उत्तम पर्याय ठरू शकतो. इथे एक अम्युजमेंट पार्क असल्यामुळे आपला अख्खा दिवसही इथे एकदम मस्त जाऊ शकतो. जर का तुम्ही या रिसॉर्टमध्ये राहिला असाल तर आमच्याबरोबर तुमचे एक्सपिरियन्स शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि ह्याचबरोबर मंडळी, आपण येऊन पोचलो आहोत कले या गावापाशी. इथून जर का आपण उजव्या बाजूला वळलो तर आपण तिथे पोचू शकतो. इथपर्यंत आपण बघू शकतोय की रस्ता एकदम सुस्थितीत आहे. चला तर बघूया पुढे रस्त्याची काय परिस्थिती आहे. मंडळी, इथे डाव्या बाजूला आपण बघू शकतोय वेलकम रेस्टॉरंट. तुम्हाला जर का उत्तम नॉनव्हेज डिशेस खायच्या असतील तर इथे नक्की तुम्ही जायलाच हवंय. आणि जसं आपण इथून थोडं पुढे आलोय, आपण येऊन पोचणार आहोत बांधनवाडी या गावाकडे.
आणि इथे या गावाची रहदारी असल्यामुळे आपल्याला मोठ्या स्पीड ब्रेकरचंही दर्शन इथे झालेलं आहे. या हायवेवर स्पीड ब्रेकर्स लावण्याबद्दल तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आपण पुढच्या रस्त्याची परिस्थिती बघूया. मंडळी, इथे उजव्या बाजूला आपल्याला गो ग्रीन नर्सरी आणि पॅन्ट्री रेस्टॉरंट हे दिसेल. पॅन्ट्री रेस्टॉरंट हे या भागात नवीनच उघडलेलं हॉटेल आहे आणि एकंदरीत त्याच्याकडे बघून तरी असंच वाटतंय की हे एक उत्तम हॉटेल असणार आहे, यात काही शंकाच नाही. जर का आपल्यापैकी कोणी या हॉटेलचा आस्वाद घेतला असेल तर आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आपण सगळेच या छान हॉटेलचा आस्वाद इथे घेऊ शकू. चला आता आपण पुढे बघूया काय काय बदल झालेत. मंडळी, तुम्हाला आमच्याबरोबर आजचा हा प्रवास करताना मजा नक्कीच आली असेल आणि आम्हाला ही खात्री आहे की तुम्हाला अजून वेगवेगळ्या रस्त्याचे प्रवास करण्याची इच्छाही नक्कीच होत असेल. तुम्हाला आमच्याबरोबर कुठच्या कुठच्या रस्त्याची भटकंती करायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी खास त्या रस्त्यांची सफर करण्याचा नक्की प्रयत्न करू. हे बघा मंडळी, आपल्याला अजून एका सुंदर फ्लायओव्हरनी जाण्याची संधी इथे मिळालेली आहे आणि या फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला आपण जे गाव बघत आहोत ते आहे तारा हे गाव. या फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला छान 26 रोड्स पण तयार झालेले आहेत आणि या सगळ्या कारणांमुळे आपला आजचा हा प्रवास खूपच सुरळीत होत आहे. मंडळी, या भागात आपण चिंचवणपासून खारपाडा इथपर्यंतचा मॅप स्क्रीनवर पाहू शकतोय आणि गुगल मॅप्स प्रमाणे हा 8 किलोमीटरचा रस्ता कापण्यासाठी अंदाजे आपल्याला 10 मिनिटाचा वेळ हा लागत आहे. चला तर असंच आपला प्रवास आपण एन्जॉय करूया. मंडळी, इथून जर का आपण डाव्या बाजूला वळलो तर आपण पोचू आपटा या गावापाशी आणि तिथूनच आपण खोपोलीपर्यंतही जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपण जर का इथून उजव्या बाजूला वळलो तर आपण पोहोचू डोलघर या गावापाशी. हे बघा मंडळी, पूर्ण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झाल्यावर आपल्याला इथे मुंबई गोवा हायवेचा पहिला टोल नाका लागणार आहे आणि इथेच शिवडी नावाशेवा हा रस्ता चिरनेर मार्गे इथे मुंबई गोवा हायवेला येऊन मिळणार आहे आणि त्यामुळेच कदाचित इथे हा टोल नाका बांधण्यात आलेला दिसतोय. मंडळी, इथून जर का आपण पेण शहराचं अंदाजे अंतर बघितलं तर ते 15 किलोमीटर एवढा आहे आणि आपण अशीच इच्छा करूया की हा पूर्ण रस्ता असाच सुंदर असावा. चला तर आपण आपली सफर पुढे सुरू ठेवूया. हे बघा मंडळी, इथून जर का आपण उजव्या बाजूला वळलो तर आपण पोहोचणार आहोत कासारभाट या गावापाशी. चला तर आपण पुढच्या रस्त्याची आता परिस्थिती बघूया. मंडळी, आता आपण येऊन पोचलो आहोत पाताळगंगा नदीच्या पुलावर आणि इथे आपण बघू शकतोय की दोन्ही बाजूचा पूल हा पूर्णपणे झालेला आहे. एवढी वर्ष आपण उजवीकडच्या ब्रिजनेच प्रवास करत होतो पण आता इथे दोन्ही बाजूनी वाहतूक ही सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ह्या भागात ट्रॅफिकही बरंच कमी झालेला आपल्याला आढळेल आणि हा पूल संपला रे संपला की आपण येऊन पोचणार आहोत खारपाडा या गावाकडे. सध्या तरी आपण इथेच थांबूया मंडळी आणि अशीच आपली सफर पुढच्या भागात सुरू ठेवूया. आणि हो मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये असेच अजून नवीन अपडेट्स घेऊन. तोपर्यंत राम राम मंडळी.